आणि तुम्हाला वाटतं ते करणार असं आहे की या सरकारला मिलिंद रमाकांत एकबोटे भेटत नाही, पण टीव्ही चॅनल टीव्ही नाईनला ताबडतोब जिथं रद्द झाला आणि मिलिंद एकबोटे टीव्ही चॅनलला दिसतोय, याचाच अर्थ असा आहे की त्यांना अजूनही पोलीस सिक्युरिटी आहे, ते सुरक्षतेमध्ये आहे, पोलिसांच्या कवचकुंडलामध्ये आहे, रक्षकच भक्षक झालेले आहे तर त्याला कसं अरेस्ट करतील. त्यामुळे मिलिंद एकबोटे हा स्वतंत्रपणे व्यवस्थित तो पोलिसांच्या सुरक्षितेमध्ये सरकार त्याला पाठबळ देत आहे. आणि त्या मास्टर माइंड भिडे यालाही पोलीस अध्यापही त्यांनी कोणत्याही चौकशीला बोलवलेलं नाही आहे, हे निंदनीय आहे, निषेधार्थ आहे. आंबेडकरी जनता त्याचा तीव्र निषेध करत आहे आणि सरकारनी या गोष्टीचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, दलितांना न्याय देऊ शकत नाही. जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला, अंतरिम दिलासा देखील देण्यास कोर्टाने नकार दिला. काय नेमकं कोर्टात झालं आणि काय ऑर्डर पास केली? याच्यामध्ये पुण्याच्या विशेष सत्र न्यायालयाने, स्पेशल कोर्टाने त्याचा जो अर्ज होता जामिनासाठी, अटकपूर्व जामिनासाठी, तो रद्द केला होता. त्याला त्यांनी चॅलेंज केलं, मुंबई उच्च न्यायालयामध्ये चॅलेंज केलं, अपील दाखल केलं होतं. त्याच्याविरुद्ध सबळ पुरावा होता, त्यांनी जनतेला प्रोव्होक केलं. त्यामध्ये फक्त पुण्यामध्ये एकट्या पुण्यामध्ये 9 करोड 7 लाखाचं नुकसान झालं होतं. थ्रूआउट महाराष्ट्रामध्ये 700 करोडचं गव्हर्नमेंटचं नुकसान झालं. त्यामध्ये अनेक लोकांचा असॉल्ट झाला होता, त्यांना दुखापत झाली होती, अनेक गाड्या जाळल्या होत्या आणि त्यांनी प्रोव्होक केलं होतं. ती 29 तारखेला त्याने वडगाव बुद्रुक येथे सभा घेतली होती. त्या ठिकाणी गोविंद महाराज जे होते त्यांची समाधी त्यांनी उकरण्यासाठी, ते तोडून टाकण्यासाठी त्याचे कार्यकर्ते सचिन भंडारे आणि इतर जे लोक होते त्यांना प्रोव्होक करून त्यांना ते तोडण्यास सांगितले. त्यामुळे तो एफ आर दाखल केला होता. तो एफ आर जो दाखल झाला 468 क्रमांकाचा एफ आर दाखल झाल्यानंतर त्यामधले जे आरोपी होते त्यांना इन्फ्लुएन्स करण्यासाठी, त्यांना प्रेशर टाकण्यासाठी त्याने त्या गावामध्ये एक समजूता घडून आणण्यासाठी एमओयू बनवला आणि प्रेशर टाकला, त्यांना भेटण्याचं धमकवलं आणि तो एमओयू बनवून घेतला. त्या केसमध्ये ज्यावेळेस ही घटना घडली त्याच्या एक दिवस अगोदर तो त्या ठिकाणी पत्रकार सभा घेणार होता. त्या सभेमध्ये त्यांनी पत्रकार वाटले आणि एकदम प्रोव करणारं आणि हिंसात्मक असं त्यांनी लेटर लिहिलं होतं, तिकडे पत्रकारांना त्यांनी इश्यू केलं होतं आणि त्यामुळे ती प्रेस नोट त्या पत्रकारांनी ती पब्लिश करण्यास नकार दिला आणि त्यांची स्टेटमेंट पोलिसांनी रेकॉर्ड केली आहे. त्याच्या सबळ पुरावा त्याच्याविरुद्ध आलेला आहे. हे सीडीआर कॉल जे आलेले आहेत त्यामुळे त्यांनी या 1 तारखेचा जो हिंसाचार झाला त्यामध्ये एवढ्या लोकांना जो मारहाण झाली, जे दगडफेक केली, पेट्रोल बॉम्ब टाकले आणि समोर महाराष्ट्रामध्ये हिंसाचार झालेला आणि त्यामुळे महाराष्ट्र आठवड्याभर जो बंद होता त्याला एकटा तो जबाबदार होता, तो आणि मनोहर भिडे हे दोघे जबाबदार होते. त्यामुळे सबळ पुरावा असल्यामुळे आरोपीचे जे वकील होते त्यांनी कोर्टाला समाधानी करण्यास ते फेल झाले आणि त्यामुळे त्याचा जामीन अर्ज नाकारलेला आहे. कोर्टाकडे त्यांनी राजाराम खरातजी अभी जो मिलिंद एकबोटे का जामीन अर्ज, अटकपूर्व जामीन अर्ज रिजेक्ट हुआ, इसके बारे में आपकी क्या प्रतिक्रिया है? कोई भी जब कोर्ट में जाते हैं और उनका जो अटकपूर्व जामीन नहीं मिलना चाहिए ऐसी बात करते हैं, एक्चुअली सरकार, मुझे ऐसा लग रहा है कि इसकी कोई जरूरत भी नहीं थी. जब सरकार चाहे तो कोर्ट में बिना जाते हुए भी उसको अरेस्ट कर सकते है ना. आज तक वो खुलेआम घूम रहा है, पुलिस प्रोटेक्शन में घूम रहा है. एक कौन सा लोकतंत्र है कि जब कोई भी आदमी गुंडा करता है जब रोड के ऊपर, उसको तो पुलिस तुरंत कॉलर पकड़ के उसको घसीट के अंदर लेके जाती है. ये मिलिंद एकबोटे के वजह से करोड़ों रुपए का नुकसान हुआ, दो समाज में दंगा फसाद करने की कोशिश की और हम लोग कोर्ट में जाए, हमें भी समझ में नहीं आता है कि ये क्या बात चल रही है, कि सरकार क्यों नहीं उसके अरेस्ट कर रही है कि हमको कोर्ट में जाना पड़े. ये सरकार मुझे लगता है उसको बचाने के लिए उसको हाथ तक नहीं लगाती. और दूसरा कि ये लोग जो इनकी मानसिकता है सरकार की, कि वो लोग जो काम करने वाले है, दंगा फसाद करने वाले है, लोगों को भड़काने वाले जो लोग है, वो उनके मुख्यमंत्री के या नरेंद्र मोदी के करीबी होने के कारण उनको सरकार अरेस्ट नहीं कर रही है. और इसलिए हमारा जो वकील वर्ग है, हम उनको बहुत बहुत धन्यवाद देता हूँ. लेकिन ये नहीं भूलना चाहिए कि बिना कोर्ट से भी सरकार उसको अरेस्ट कर सकती थी, लेकिन वो नहीं चाहती. अभी क्या लगता है कि हाईकोर्ट के डिसीजन के बाद उसको अरेस्ट करेगी? मुझे नहीं लगता आज भी.